कुरुंदवाडात वयोवृद्धांना लुटणाऱ्या भुरट्या चोरांचा सुळसुळाट, मुसके आवळण्याची होती मागणी. कुरुंदवाडसह परिसरातील 8-10 गावातून येथे असणाऱ्या बँकेत येणाऱ्या वयोवृद्धांना लुटणाऱ्या लुटारूंची संख्या शहरात वाढली असून दिवसागणिक 2-4 हजारांचा गंडा दिवसाढवळ्यात घातला जात आहे. याकडे कुरुंदवाड पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वयोवृद्धांना किरकोळ कारणे सांगून भीती घालायची आणि त्यांच्याकडील पैसे आणि दागिने लुटून नेणाऱ्या लुटारूंची संख्या कुरुंदवाड शहरात वाढली आहे. दर आठवड्याला एखाद दुसरी घटना घडत आहे. किरकोळ कारणावरून फसवणूक झाल्याने या घटना पोलीस ठाण्यापर्यंत येत नाहीत, म्हणूनच या लुटारूंनी हातपाय पसरले आहेत. 2-4 हजार मिळवण्यासाठी पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी जरी अशा घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत नसली तरी कर्तव्य म्हणून कुरुंदवाड पोलिसांनी या बुरट्या चोरांची मुसके आवळण्याची मागणी होत आहे. महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. मी बँक ऑफ इंडिया कुरुंदवाड शाखेची ब्रँच मॅनेजर आहे. तर इथे काय आहे, वृद्ध महिला सगळ्या येत असतात, त्यांना आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. 2-4 वेळेला सुद्धा त्या महिलेला आम्ही सांगितलं होतं की दुसऱ्या कोणाकडेही पैसे मिळवण्यासाठी देऊ नका. आमच्या इथे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून पाहिजे तर खात्री करून घ्यायचा. केव्हा म्हणजे योग्य वाटेल त्यावेळेला माझ्याकडे आलं तरी चालण्यासारखं आहे. पण त्या वृद्धांनी त्यांना सांगूनसुद्धा ते न ऐकता, गर्दी पण नव्हती शाखेमध्ये, गर्दी नव्हती, तरीसुद्धा त्यांनी मोजण्यासाठी म्हणून पैसे त्या इस्माकडे दिले. तो अनोळखी आहे हे माहिती होतं त्या वृद्धेला, तरीसुद्धा दिले. तसं करू नये कोणीही.